शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। विट्यात गौरीच्या डोहाळे जेवणाचा रंगला सोहळा, सजलेल्या गौरीस बायकांनी भरवला कौतुकाचा घास। आपल्याकडे गर्भवती महिलेचा 5व्या किंवा 7व्या महिन्यात डोहाळे जेवण करण्याची प्रथा आहे। यावेळी गोड धोड आणि डोहाळे लागलेल्या महिलेच्या आवडीनुसार वेगवेगळे पदार्थ केले जातात। फुलांची सजावट आणि आकर्षक माळांची आरास करून वातावरण अगदी प्रसन्न ठेवलं जातं। मात्र विटा शहरातील बोडरे वस्तीवरील शेतकरी कुटुंबानेही घातलेले डोहाळे जेवण सध्या कौतुकाचा विषय बनला आहे। हे डोहाळे जेवण आहे गौरी नावाच्या गाईचं। शेतकरी सुदाम बोडरे या व कुटुंबियांनी आपल्या गौरी गाईचे डोहाळे जेवण घातले असून यावेळी गौरी गाईला फुलांच्या माळांनी सजवण्यात आलं होतं। शेजारच्या आयाबायांनी गौरीसाठी तिच्या आवडीचे खाद्य आणले होते। गौरीला आणलेले गोडधोड ते आपल्या हाताने भरवत होत्या। सुदाम बोडरे यांनी ही गौरीच्या डोहाळे जेवणानिमित्त आलेले पाहुणे मंडळी, मित्रमंडळी आणि निमंत्रित महिला आणि पुरुषांच्या जेवणाची व्यवस्था केली होती, त्यामुळे हा सोहळा अगदी उत्साही वातावरणात पार पडला। बोडरे कुटुंबियांनी घातलेल्या या डोहाळे जेवणाची सध्या चर्चा असून पाळीव प्राण्याला देखील कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपणाऱ्या बोडरे कुटुंबियांचे परिसरातून कौतुक होत आहे।